काल महाराष्ट्राच्या सरकारने अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने अर्थसंकल्प मांडला, तो विशेषतः महिलांना डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे आमची बहीण आमची भगिनी सशक्त असली पाहिजे, सबला झाली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे, आणि त्यामुळं माझी बहीण लाडकी बहीण ही योजना अतिशय क्रांतिकारी योजना आहे की मध्य प्रदेशामध्ये शिवराज मामानी आपल्या भाच्यांसाठी आपल्या बहिणींसाठी जी योजना सुरू केली ती आपण इथे सुरू केली, आणि आता मी माझ्या भगिनीलाच विचारत होतो कसं वाटतं त्याच्यामुळं, तर ती म्हणते आहे की 1500 रुपयांनी आमच्या घराला खरोखर आधार मिळणार आहे, आणि त्यासोबतच महिलांचे बचत गट असो, त्याच्यामध्ये कर्ज असो, महिलांच्यासाठी मोफत 3 गॅस सिलेंडर असो, महिलांना सक्षम करण्याकरता वेगवेगळे पर्याय ठेवले, एवढंच नाही तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं की वीज बिल माफ करा ही मागणी होती आणि वीज बिल माफ करण्याची मागणी पूर्ण केली. शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी होते त्यासाठी 5000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात आलं. धानाचं 20000 रुपये प्रति हेक्टर अनुदान आहे. सोयाबीन आणि कापसाचं 5000 रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात आलं आणि शेतकऱ्यांना पुन्हा पोखरा योजना जी आहे त्याचं एक्सटेन्शन सुद्धा करण्यात आलं. म्हणून शेतकरी असो, गरीब असो, युवक असो आणि विशेषतः महिला असो यांना सक्षम करणारा अर्थसंकल्प मांडला. अमरावतीमध्ये तर रूपलाल महाराजांचं स्मारक, रूपलाल महाराजांच्या नावाने महामंडळ बारी समाजाला सुखावून जाणार आहे. त्यासोबतच आमच्या मोर्शी वरुडमध्ये जर पाहिलं तर वाठोडा येथे PSC राजुरा बाजार येथे तीस काटाचं प्रायमरी हेल्थ सेंटर उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीचं आणि त्यासोबतच ट्रॉमा केअर बेनोडा येथे, म्हणजे ज्या ज्या गोष्टी जे वांछील तो ते लाहो याप्रमाणे हा अर्थसंकल्प आहे आणि त्यामुळे मी त्याचं स्वागत करतो आणि सरकारला यशस्वीपणे हा कारभार चालवण्याकरता शुभकामना देतो.